नमस्कार, माझं नाव शरद गोविंदराव देशपांडे, राहणार काजळा, तालुका जिल्हा उस्मानाबाद. माझ्या कवितेचं नाव आहे समिधा. स्मार्ट महाराष्ट्र या न्यूज चॅनलमार्फत घेतल्या जाणाऱ्या काव्यसंवेदना या ऑनलाईन स्वरचित कवितेचा या स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे समिधा. बीड जिल्ह्यामध्ये जो ऊसतोड कामगार आहेत त्यांची व्यथा आणि या महाराष्ट्रामध्ये जे घडत आहे त्यासंबंधीचं भाष्य या कवितेमध्ये केलं आहे. कवितेचं नाव समिधा. वंशाला दिवा हवा, वंशाला दिवा हवा म्हणून 21व्या वेळेस बाळंतपणाला समोर गेलीस तू. वंशाला दिवा हवा म्हणून 21व्या वेळेस बाळंतपणाला समोर गेलीस तू, असह्य प्रसव वेदना सहन करीत. जीव गुदमरला, जीव गुदमरला आणि काळानं नेमकं तिथंच राव साधला, कसली किंचाळीस पण तुझी ती आर्त किंकाळी कुणीच नाही ग ऐकली या पुरोगामी महाराष्ट्राच्या ढोलताशाच्या तमाशात. सुंदर चेहऱ्याचा शाप घेऊन जन्माला आलीस, सुंदर चेहऱ्याचा शाप घेऊन जन्माला आलीस पण लांडगा लागला ग माग. बकरे की मा उसकी खैर कब तक म्हणायगी आणि फेकून दिलं तरी तेजा तुझ्या चेहऱ्यावर, कसली किंचाळीस पण कुणीच नाही ग थांबलं. पांढऱ्या घोड्यावरून राजकुमार हातात हार घेऊन येणार होता अशी स्वप्न पाहत होतीस ना. पांढऱ्या घोड्यावरून हातामध्ये हार घेऊन राजकुमार येण्याची स्वप्न पाहत होतीस पण तुझ्या बापानं स्वाधीन केलं तुला काळ्या कभिन्न बिल्लाकडं आणि आजोबाच्या वयाचं गिराईक होतं दारात. खुंटीवरल्या पंख्याकडे बघत रात्रीच्या रात्री काढत राहिलीस पण लाज नाही वाटली ना मला, ना तुला, ना समाजाला, ना पाहणाऱ्याला, ना करणाऱ्याला. आज रोज पडतात समिधा या आहुतीमध्ये, लाजळची वेली जळून गेली ना. सुगुरणीचं घरटं तुडून नेलं पण कुणालाच लाज नाही वाटली. आणखी किती दिवस हा वनवास तुझ्या माझ्या आयुष्यात, सांग ना किती दिवस. धन्यवाद. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.